आपल्या डीपीडीसीची महत्त्वाची बैठक आहे, काय महत्त्वाची अजेंडा ते काय? माननीय देवेंद्र फडणवीसजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी नागपूर जिल्ह्याकरता आणि माननीय अजितदादा यांनी 1200 कोटी रुपयाचा वर विकास निधी दिला आहे, जो या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या शेतकरी शेतमजूर रस्ते आणि बांधण रस्ते असतील, शेतकऱ्यांचे गावात जाण्याचे रस्ते असतील, पर्यटनस्थळाचा विकास असेल, तीर्थस्थळाचा यात्रास्थळाचा विकास असेल, अशा जवळपास जिल्हा परिषदेकडील दवाखाने असतील, PSC सेंटर्स आहे, आरोग्य, पर्यावरण, वन आणि जवळपास 75 डिपार्टमेंटच्या माध्यमातून, 75 खाते प्रमुखाच्या माध्यमातून हा विकास होणार आहे आणि कधी काळामध्ये 220 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला मिळायचे, पण आता 1200 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मिळालेले आहे. मी माननीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेच्या वतीने आभार मानतो. आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, ज्या अनुसूचित जाती जमातींना उपवर्गीय नेमण्यास मान्यता राज्यांना दिलेली आहे, अधिकारांना राज्यांना. अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे. नाही, हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. माननीय देवेंद्रजी उत्कृष्ट संघटक आहे, उत्कृष्ट पद्धतीने शासन प्रशासन मध्ये त्यांचा काम करण्याचा मोठा अनुभव आहे, संघटनेला मोठा फायदा आहे, केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेतील, पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्यच आहे किंवा मान्य होईलच, पण राज्याच्या 14 कोटी जनतेकरता महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं शासनामधलंही स्थान महत्त्वाचं आहे, संघटनेमधलंही स्थान महत्त्वाचं आहे. आम्हाला हेच वाटेल की देवेंद्रजी महाराष्ट्रात राहावे, कारण ते आमचे एकमेव नेते आहेत. उद्धव ठाकरे गटानं सांगितलं आहे की मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार, आणि त्यांनी विनंती केली आहे की मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेले सारखे असलेले चिन्ह दुसऱ्यांना देऊ नये. त्यांनी काय मागणी केली ती निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय करतील, आयोगाने निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी मागणी केली आहे. पण आता ते मशाल चिन्हावर लढवत की कुठल्याही चिन्हावर लढो, काँग्रेसनी बेईमानी केली, काँग्रेसनी जनतेला खोटं बोलून मतं घेतले. या इंडिया आघाडीने सांगितलं की संविधान मोदीजी बदलणार आहेत, खोटं बोलले. आदिवासी समाजाशी त्यांचा हक्क काढणार आहे, खोटं बोललेत. जेवढं खोटं बोलायचं होतं, जेवढं जनतेला कन्फ्यूज करायचं होतं, जेवढं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे होते, सारे संभ्रम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोकांनी तयार केले. आता त्यांना जनतेकडे बोलायला काही नाही, पण आमच्याकडे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांची मोठी शिदोरी आहे आणि ही शिदोरी एवढी मोठी आहे की जनतेला आम्ही आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतं मागू, केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकारच 14 कोटी जनतेचं भलं करू शकतं, डेव्हलपमेंट करू शकतो. आज बघा, आज DPCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे, CMJSY माध्यमातून डेव्हलपमेंट होत आहे. खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करायची मानसिकता ही राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारामध्ये आहे आणि डेव्हलपमेंट थांबवायची मानसिकता महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारने घेतलेले निर्णय थांबवण्याची योजना आहे. आताच बघा, उद्धव ठाकरे बोलले की आम्ही आल्यावर हे महामंडळ रद्द करू, MMRDA रद्द करू, हे रद्द करू, मग उद्या हे म्हणतील निवडून आल्यावर. जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं हे सांगतील की आता मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना म्हणजे बहीण योजना बंद, ते सांगतील शेतकऱ्याची पीक विमा योजना बंद, शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा योजना दिलं बंद. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा बंद करतील आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याचं वीज बिल जे माफ केलं आणि पुढचे 5 वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांना, ही सुद्धा योजना महाविकास आघाडी बंद पाडेल. आणि म्हणून मला असं वाटतं या राज्याच्या भल्याकरता कोणी कोणतंही चिन्ह घ्या, महाविकास आघाडी तर काय करायचं करेल,
पण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने मला असं वाटतं की महायुतीचं सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं. जनता आता कन्फ्यूज होणार नाही, जनता महायुतीला मतदान करेल असं मला वाटतं. पायाखालची वाळू उद्धव ठाकरेच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यांना अपेक्षित असलेलं आव आरून जे मतं त्यांनी मागितले त्यांच्या भागात ज्यांचा प्रस्थ आहे, खास करून मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेने त्या काळामध्ये उद्धव ठाकरेजी यांचं प्रस्थ होतं, त्या भागामध्ये आता उद्धव ठाकरेंची मशाल चालली नाही. आमच्या मोदीजीसोबत राहून त्यांनी 18 खासदार जिंकले, आता मात्र त्यांची अवस्था काँग्रेससोबत खराब झाली आहे. एवढी खराब झाली आहे की काँग्रेससोबत मशाल ही गेल्यामुळं आमचा जो मूळ विचाराचा मतदार आहे तो उद्धव ठाकरेकडनं त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे बावचळलेला मानसिकतेमध्ये देवेंद्रजीच्या विरोधात अशा पद्धतीने बोलत आहे, पाहून घेण्याची भाषा बोलतात आहे. ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे बोलले हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विचार केला नसेल की उद्धव ठाकरे या पद्धतीचं राजकारण करेल. ते जर वरून बघत असतील तर उद्धव ठाकरेवर त्यांना किळस येईल, इतकं वाईट पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे करतात आहे. सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरे हे खालच्या लेवलला बोलतात आहे, खालच्या लेवलला गेले आहे. त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे, सोनिया गांधीचा विचार स्वीकारलेला आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी मराठी माणसाचा विचार सोडलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता आता एकदा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज करून यांना मतं दिले, आता मात्र उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे 12 वाजणार आहे. नाही, आमचं महाराष्ट्रामध्ये पुणे येथे राज्य अधिवेशन झालं. या महाराष्ट्रात 69 जिल्हा अधिवेशन होत आहे. मी भंडारा वर्धा या अधिवेशनाला जात आहो. देवेंद्रजी नागपूर शहर, नागपूर जिल्हा, अमरावती 3 अधिवेशनं करणार आहेत. महाराष्ट्राचे आमचे 36 नेते या अधिवेशनाकरता वेगवेगळ्या अधिवेशनाला मुक्कामी जात आहे. आणि लवकरच 9-10-11 आमचा कार्यकर्ता संवाद यात्रा आहे. त्या कार्यकर्ता संवाद यात्रेमध्ये 9-10-11 महाराष्ट्राच्या 750 मंडळ तालुक्यामध्ये 750 स्पॉटवर आम्ही तालुक्याचे अधिवेशन घेतो आहे. त्या तालुका अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता लोकसंवाद आणि संवाद यात्रा आमच्या करणार आहोत. आणि 9-10-11 संपूर्ण राज्य आम्ही ढवळून काढणार आहोत. देखिए उद्धव जी ये चिंता में है कि मुंबई और कोकण में उनका होर्स जो है वो सारा चले गया है. जिस दिन उद्धव जी कांग्रेस पार्टी के साथ गए उस दिन सारे लोगों ने उनको छोड़ दिया. मोदी जी के साथ रह के उनको 18 लोकसभा की सीट मिलती थी, 18 लोकसभा के सांसद उनके चुन के आते थे. अब कांग्रेस के साथ उनकी 12 बज गए हैं. अब रह गई बात आने वाले विधानसभा चुनाव की. उद्धव ठाकरे इन्होंने इतना झूठ बोला जनता को कांग्रेस के साथ, क्योंकि कांग्रेस को तो पहले से आदत है झूठ बोलने की, अब उद्धव जो कि वो आदत लग गई है. और उद्धव ठाकरे ने ऐसा कहा कि मोदी जी को बदनाम करने का प्रयास किया. इंडिया आघाड़ी ने कहा कि मोदी जी आए संविधान बदल देंगे, मोदी जी आए तो आदिवासी का हक निकाल लेंगे, मोदी जी आए तो यहाँ पर सारी योजना बंद हो जाएगी. जनता को कन्फ्यूज किया और झूठा कहा जनता को. मेरी बहना को ये कहा महाराष्ट्र की, अगर हम आएंगे हमारे सांसद चुन के लाओ. ये रामटेक में कहा था कांग्रेस पार्टी के नेताओं ने, हमारा MP चुन के लाओ, हम खटाखट 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 8,500 रुपये देंगे. 8,500 रुपये देने वाले गायब हो गए. इनके खिलाफ अभी जनता हो गई है. मोदी जी के साथ जनता है और महाराष्ट्र में पूरी बहुमत के साथ महायुति की सरकार आएगी. हमारे महाराष्ट्र की सरकार ने जो निर्णय लिए, हम महाराष्ट्र के 69 जिलों में एक अधिवेशन भी ले रहे, जिला अधिवेशन ले रहे. आने वाले 9-10-11 को हम तालुका अधिवेशन लेंगे और सच्चाई जनता को बताएंगे. कन्फ्यूज की हुई जनता को हम कन्विंस करेंगे और फिर एक बार महायुति की सरकार आएगी. केंद्र की सरकार और महाराष्ट्र की सरकार, ये डबल इंजन सरकार महाराष्ट्र के 14 करोड़ जनता के लिए, विकास के लिए काम करेगी. आरोप लगाया कि उनकी राजनीति देवेंद्र फडणवीस खत्म करने के लिए पीछे लगे थे.
देवेंद्रजीने कभी किसका बिगाड़ा नहीं, देवेंद्रजीने कभी भी, मैं तो उस बात का साक्ष्य हूँ कि जब जब उद्धव ठाकरे जी ने पिछले 14 से 19 की सरकार में जो जो कहा वो देवेंद्र जी ने छोटा भाई समझकर सारे काम किए। बड़े भाई के स्वरूप में देवेंद्र जी ने उद्धव ठाकरे को देखा, ये मैंने देखा है, मैं सरकार में मंत्री था। जो जो प्रस्ताव उद्धव ठाकरे ने सरकार के सामने लाए सारे काम देवेंद्र जी ने किए, लेकिन सत्ता की लालच में उद्धव ठाकरे ने कांग्रेस के साथ हाथ मिलाया, हमारे साथ धोखाधड़ी की और उनके साथ जाकर उनके हालात खराब हो गए। देवेंद्र जी के बारे में जिस प्रकार से उद्धव ठाकरे ने कहा हम भी ईंट का जवाब पत्थर से देंगे, उन्होंने जिस प्रकार को देवेंद्र जी को ललकारा है, हम भी जिस प्रकार से उन्होंने कहा है जो वह करना चाहेंगे वो भी हम करेंगे। और निश्चित रूप से महाराष्ट्र की जनता के पास जाकर ऐसे जो बयान किए जा रहे, और उन्होंने क्या कहा, उन्होंने चीज कही स्पष्ट रूप से कि मेरे साथ मुस्लिम मतदाता भाई और हमारे साथ क्रिश्चन मतदाता भाई है, मैं देख लूंगा। ये कोई राजनीति की ये निचले गिरी है, ये राजनीति का कोई स्तर है? समाज को लेकर धर्म को लेकर राजनीति कर रहे हैं तो हम ईंट का जवाब पत्थर से देंगे, हम भी जनता में जाएंगे और जिस प्रकार से झूठे प्रचार कर रहे वो झूठे प्रचार को रोकेंगे। उद्धव ठाकरे जी जरा देख लो, नासिक के रैली में और परभणी के आपके रैली में पाकिस्तान के ध्वज वहाँ घूम रहे हैं, जरा देखो आप क्या कर रहे हैं, ये महाराष्ट्र की जनता आपको देख रही है। देखिए हमारा केंद्रीय जो हमारे केंद्रीय नेतृत्व है वो क्या निर्णय करेगा ये मुझे नहीं मालूम, मैं इस बात से अनभिज्ञ हूँ, लेकिन देवेंद्र जी अच्छे संगठक है, महाराष्ट्र में उन्होंने पार्टी प्रेसिडेंट करके काम किया है, उन्होंने केंद्र में भी युवा मोर्चा के नेता करके काम किया, यूथ बीजेपी का काम किया राष्ट्रीय उपाध्यक्ष के माध्यम से, और देवेंद्र जी का संगठन कौशल्य है। लेकिन महाराष्ट्र में भी 14 करोड़ जनता के लिए देवेंद्र जी का विजन की जो जरूरत है, देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे तो महाराष्ट्र को आगे लेके जाने का प्रयास किया, आगे भी महाराष्ट्र में संगठन के लिए और महाराष्ट्र की जनता के विकास के लिए देवेंद्र जी की जरूरत है, महाराष्ट्र की जरूरत है। अब बाकी केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड या केंद्र के हमारे आला नेतृत्व जो निर्णय करेंगे वो तो हम देखेंगे, लेकिन महाराष्ट्र में देवेंद्र जी की ज्यादा जरूरत है। दिल्लीतून महाराष्ट्रावर लक्ष जास्त सोप्या पद्धतीने ठेवता येऊ शकतं, नियंत्रण जास्त पद्धतीने चांगलं राहू शकतं? देखिए ये नियंत्रण वाली बात नहीं है, नियंत्रण वाला विषय नहीं है, देवेंद्र जी को जो भी काम मिलेगा, देवेंद्र जी जो भी पार्टी में काम करेंगे उनके मेरिट पे काम करेंगे, देवेंद्र जी मेरिट पे काम करते हैं। सीट बंटवारे का पूरा निर्णय ये केंद्रीय हमारे नेतृत्व, महाराष्ट्र के हमारे तीन नेता देवेंद्र जी, एकनाथ जी, अजीत दादा बैठेंगे, उसमें अच्छे से हमारा सीट का निर्णय होगा, और जो भी निर्णय होगा महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र के हमारे कार्यकर्ता महायुति के माध्यम से हमारी सरकार लाने का हम प्रयास करेंगे। मी आधीच सांगितलं कुठलंही तिकीट कोण लढवणार काय लढवणार हा या डायसचा प्रश्न नाही आहे, हा डायसच नाही आहे, तो डायस वेगळा आहे, त्या ठिकाणी निर्णय होईल। कोणी काय विरोध केला याला अर्थ नाही, ज्या पीएससी होत आहे ते संपूर्ण पैसे राज्य सरकारने देवेंद्रजींनी डीपीसीने दिलेला पैसा आहे, त्या पत्रिकात जर बघितलं तर माननीय अध्यक्ष माननीय तिथले आमदार सर्वांचे नाव आहे, सर्वांना सन्मान केला आहे, पण काही लोकांना जिल्हा परिषदच्या लोकांना राजकीय कार्यक्रम घ्यायचे होते, आपले आपले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावून त्या ठिकाणी प्रसिद्धी खोटी घ्यायची होती, म्हणजे महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी पैसा द्यायचा आणि यांनी काँग्रेसचे मेळावे घ्यायचे, ही परिस्थिती निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या नावाने मेळावे पक्षाचे घेतले, मोठ्या प्रमाणावर महिला बालकल्याणचे मेळावे पक्षाच्या नावाने घेतले, सरकारचा पैसा खर्च केला, जिल्हा परिषदेचा सामान्य फंडाचा पैसा खर्च केला, जनतेचा पैसा खर्च करून पार्टीचे मेळावे घेण्यापेक्षा देवेंद्रजी उद्या पीएससीचं उद्घाटन करतात आहे, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आशा सेविकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान उपलब्ध करण्याकरता लॅपटॉपचं वगैरे वितरण करतात आहे। उद्या देवेंद्रजी या जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये 13 कामगार केंद्र उघडतात आहे, म्हणजे कामगारांना जो लाभ मिळतो 27 योजना मिळतात संघटित आणि असंघटित कामगारांना, त्या तालुक्यातच केंद्रातून मिळणार इतका मोठा निर्णय झाला आहे। यानंतर जिल्ह्यातल्या कुठल्याही कामगारांना जिल्हा स्तरावर याची गरज नाही, तालुका स्तरावरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तालुका कामगार केंद्र तयार होत आहे, हाही एक अभिनंदन करण्याचा मोठा विषय आहे। मी माननीय देवेंद्रजींचं
जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर डीपीसीचा पैसा दिला आणि योजना दिल्या त्याबद्दल अभिनंदन करतो। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।